दरम्यान आपण पाहतोय विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून आता या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे, घोषणाबाजी केली जात आहे. सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. सुशांत, आपण पाहतोय विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पुन्हा एकदा विरोधक आक्रमक झालेत, काय अपडेट्स? नक्कीच, आपण जर बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशनाला अवघे 2 दिवस उरलेले आहेत. आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाणार आहे तर उद्या अधिवेशनाचा समारोप होणार. मात्र आज देखील विरोधक जे आहेत ते आक्रमक दिसतात. विधानभवनाच्या पायऱ्यांवर जे आहेत ते खोके घेऊन इथे विरोधक आंदोलन करताना दिसतात. शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान, त्यासोबत नागपूरची संधी संत्री, भूखंड चोर मंत्री, अशा याचे फलक जे आहेत ते हातात घेऊन विरोधक उभे आहेत. त्यासोबत बोक्याचं चित्र देखील, म्हणजे बोक्याची चित्र इथे हातात घेतलेलं आहे. त्यासोबत खोक्यांवर देखील लिहिलेलं आहे, खाऊन खाऊन माझे भोके, अशा पुन्हा एकदा फलक घेऊन इथे विरोधक दिसतात. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर हिवाळी निश्चितच सूरज आपण पाहतो आता खोके हातात घेऊन विरोधकांची ही घोषणाबाजी सुरू आहे. तुर्तास धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी.